नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. उन्हाळ्याची चाहूल लागताच हिरवीगार कैरी बाजारात विकायला येते. ही हिरवीगार कैरी दिसताच तिची आंबट तुरट अशी चव आठवते आणि तोंडाला पाणी सुटते. मग ही कैरी मीठ लावून का होईना खावीशी वाटते. ह्या कैरीचा आस्वाद आपण थोडा वेगळ्या प्रकारे पदार्थ बनवलास आणखीन उभारून येतो. दाताला कळ येते किंवा चावत नाही असे म्हणणारेही आवडीने ही कैरीपासून बनवलेली चटणी खाऊ शकतात. चला तर सध्या सहज उपलब्ध असलेल्या ह्या कैरीची चटणी बनवूया. त्यासाठी मी या ठिकाणी घेतली आहे एक मध्यम आकाराची कैरी. त्याचे साल आपण काढून घेऊया. कैरी एकदम कच्ची असल्यामुळे त्याचे साल काढून घेणे आवश्यक असते, नाहीतर त्याची तुरट चव चटणीला येते. साल काढून झाले की कैरीच्या गराला आपण कट करून घेऊया. आपल्याला ही कैरी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ह्या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, जेणेकरून मिक्सरला बारीक करताना ती अगदी सहजपणे बारीक होईल. आपल्याला ह्या कैरीच्या चटणीसाठी थोडी पुदिन्याची पाने लागणार आहेत. मी घरी लावलेल्या पुदिन्याच्या झाडाचीच 15 ते 20 पाने तोडून आणली आहे. पुदिना घरी लागणे अगदी सहज शक्य होते. चटणीसाठी आपल्याला फक्त पुदिन्याची पाने हवी आहेत. आपण ही काड्यांपासून पुदिन्याची पाने वेगळी करून घेऊया व त्याला स्वच्छ धुवून घेऊया. या ठिकाणी आपली कैरी कट करून तयार आहे. 15 ते 20 पुदिन्याची पाने, 5 ते 6 कोथिंबीरच्या काड्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, 1/2 इंचाचा आल्याचा तुकडा, 1 चमचा गूळ. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या कैरीच्या आंबटपणावर थोडे कमी जास्त करू शकता. 1 चमचा फुटाण्याची डाळ, यालाच डाळवा असेही म्हटलं जाते, आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व जिन्नसे आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊया. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त या ठिकाणी करू शकता. आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व मिश्रण अगदी छान या ठिकाणी बारीक झाले आहे. याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता या चटणीवर आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा तेल, 1/4 छोटा चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग. या ठिकाणी मी तडका देण्यासाठी छोटीशी कढई गॅसवर ठेवून घेतली आहे. ती छान गरम झाली की आपण त्यात तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झाले की त्यात मोहरी टाकून घ्यावी. मोहरी छान तडतडायला लागली की आपण त्यात हिंग टाकून घेऊया. कढीपत्ता उपलब्ध असल्यास तुम्ही या ठिकाणी कढीपत्त्याची 1-2 पानेही यात टाकू शकता. तयार खमंग फोडणी आपण चटणीवर या ठिकाणी टाकून घेऊया. फोडणी टाकून झाले की सर्व छान एकत्र करावे आणि तुम्ही बघू शकता झटपट आणि खमंग अशी कैरीची चटकदार चटणी आपली अगदी सहजपणे तयार झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय स्वादिष्ट अशी लागणारी तसेच ताटाची शोभा वाढवणारी ही कैरीची चटणी. तर आजची ही कैरीची चटकदार अशी चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लगेच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स. थँक्यू.